प्रदूषण विरहित पर्यावरण पूरक ई बसेस मधून वातानुकूलित आरामदायी प्रवासाची सोय झाली आणि ती अधिक लोकाभिमुख करण्यासाठी 8 डेपोंचा संकल्प करण्यात आलेला आहे। त्यापैकी चौथ्या डेपोचा म्हणजेच वागोली ई डेपोचा लोकार्पण सोहळा आणि याचबरोबर पर्यटकांना आरामशीर आणि पर्यावरण पूरक अशी वाहतूक व्यवस्था करण्यासाठी सिंहगडावर जाण्यासाठी ई बस सेवेचा शुभारंभ असा हा संयुक्त कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असणाऱ्या मान्यवर पाहुण्यांचा प्रारंभी आपण स्वागतपर सत्कार करतो आहोत। या कार्यक्रमाचे संयोजक आणि PMPL चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आदरणीय लक्ष्मीनारायण मिश्रा साहेब, त्याचबरोबर पुणे विभागाचे उपवन संरक्षक राहुल पाटील साहेब, या दोघांना मी विनंती करतो की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणेचे पालकमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांचा आपण तुळशीचं रोप देऊन या ठिकाणी सन्मान केला जातो आहे, त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊनही सन्मान केला जातो आहे। आणि याचबरोबर याच दोघा मान्यवरांना मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राज्याचे गृहमंत्री आदरणीय आमदार दिलीप वळसे पाटील साहेब यांचाही आपण सन्मान करावा। या सन्मानाबरोबरच मंचावरती अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे। विभागीय आयुक्त सौरभ राव साहेब, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेशजी देशमुख, त्याचबरोबर मुख्य वन संरक्षक प्रादेशिक असे NR प्रवीण साहेब यांचंही शाब्दिक स्वरूपात मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी महसूल, वन विभाग, PMPL आणि समाज कल्याण, त्याचबरोबर विविध खात्यांचे अनेक वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। यानंतर आपण प्रारंभी सिंहगड ई बस सेवेचा शुभारंभ करत असताना माझा सिंहगड माझा अभिमान अशा स्वरूपाच्या या योजनेतनं ही बस सुरू होते आणि त्याच्या संदर्भातली एक दृश्यचित्रफीत आपल्याला पडद्यावरती दिसणार आहे। आदरणीय दादांना विनंती आहे आपल्यासमोर कळ दाबून त्याचा आपण औपचारिक स्वरूपातला शुभारंभ या ठिकाणी करूयात आणि टाळ्यांच्या कडकडात आपण स्वागत करूयात। सिंहगड दर्शन बस सेवा। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमानं ख्यातगीर्द झालेला सिंहगड किल्ला आणि या किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते, पण पर्यावरण पूरक वातावरण निर्मितीसाठी या ठिकाणी ई बसची सेवा कार्यान्वित केली जाते आहे। PMPL आणि वन विभाग या दोघांच्या संयुक्त विद्यमानानं हा शुभारंभ होतो आहे। किल्ल्याच्या एकूण 33 हेक्टर क्षेत्रापैकी 26 हेक्टर क्षेत्र वन विभागाकडे आहे आणि त्यामुळं त्यांच्या सहकार्यानं ही उत्तम योजना कार्यान्वित झालेली आहे। यानंतर PMPL च्या 8 डेपोंपैकी चौथा डेपो आज कार्यान्वित होतोय आणि तो म्हणजे वागोलीचा ई डेपो, त्या संदर्भातही दादांना विनंती आहे आपण कळ दाबून याचंही उद्घाटन करावं। टाळ्यांच्या कडकडात आपण त्याला PMPL च्या माध्यमातून पुणे व पिंपरी चिंचवड तसंच लगतच्या भागांमध्ये महामंडळाने माननीय संचालक मंडळाच्या मान्यतेने 650 ई बसेस 8 ई डेपोंच्या माध्यमातून नागरिकांना किफायतशीर व आरामदायी सेवा देण्याचं नियोजन केलं आहे। PMPL आज रोजी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात व लगतच्या परिसरामध्ये ई बस सेवा संचालन करीत असून आज रोजी तब्बल 2.5 कोटी किलोमीटर इतकी बस सेवा संचलित झालेली आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की ई बस संचलन करणारी PMPL ही भारतातली पहिली संस्था आहे।
आणि तो मान पुण्याला मिळालेला आहे. 105 बसेसपैकी 70 इलेक्ट्रिक बस आता वाघोली डेपोत कार्यान्वित झालेले आहेत आणि त्याचा अनौपचारिक स्वरूपातला उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर वन विभागाच्या वतीनं जी बस सेवा कार्यान्वित दोघांच्या संयुक्त विद्यमान जी बस सेवा कार्यान्वित झाली त्याचा अनौपचारिक स्वरूपातला चावी प्रदान समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. आदरणीय राहुल पाटील साहेब आणि लक्ष्मीनारायण मिश्रा साहेब यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते आपण या चावीचा स्वीकार करावा आणि आजपासून ही संयुक्तरित्या मोहीम आणि योजना सुरू झाली त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि ही चावी प्रतिकात्मक रूपातली आहे. आपल्या सगळ्यांचे सहकारी दिलीपराव वळसे पाटील साहेब, आमदार सुनील टिंगरेजी, तसंच बाळासाहेब, बाबूराव, नवनाथ, सगळे विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे मान्यवर, सौरवराव, विक्रमकुमार, राजेश पाटील, अमिताभ गुप्ता, राजेश देशमुख, एन आर प्रवीण, लक्ष्मीनारायण मिश्रा, राहुल पाटील, अनेक आमच्या सामाजिक न्याय विभागाचे उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, राज्य सरकारचा विविध विभागाचा उपस्थित असणारा वन विभाग असेल, आमचा PMPML असेल, बाकीच्या सगळ्या उपस्थित असणारे माझे सहकारी पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला आत्ताच काही मिनिटापूर्वी काही तासापूर्वी आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आणि जागतिक कामगार दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. पाठीमागं मी, खासदार सुप्रिया सुळे, आम्ही काही लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे आणि महानगरपालिकेचे काही पदाधिकारी, हे आपल्या सिंहगड किल्ल्यावर एक इलेक्ट्रिक बस घेऊन गेलेलो होतो आणि आपण त्यावेळेस ट्रायल घेतली आणि नंतर निर्णय घेतला की बाबा अशा प्रकारची बस सेवा ही आपण पुढं चालू करू. आणि त्या प्रकारे मध्य देशाचे पंतप्रधान आपल्या पुण्यामध्ये आलेले असताना काही बसेस आपण इलेक्ट्रिकच्या त्या PMPML उद्घाटन केलं. पूर्वीची PMT, PCMT ह्या दोन एकत्र करून PMPML ही कंपनी आपण अस्तित्वात आणली. 60% आपल्या महानगरपालिकेने पुण्यानी पैसे द्यायचे, 40% पिंपरी चिंचवडनी पैसे द्यायचे. ही पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट, पूर्वी काय व्हायचं, PMT आणि PCMT सगळे एकत्र कधीकधी ओव्हरलॅपिंग व्हायचं आणि अडचणी यायच्या आणि त्याच्यातनं बरेच प्रश्न निर्माण व्हायचे. एका चांगल्या भावनेने त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला. अर्थात देशामध्ये कुठंच अपवाद फक्त बेस्टचा होता, त्याचं कारण वेगळं होतं, परंतु कुठं पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट नफ्यामध्ये नसते. एक शहराला चांगली, नागरिकांना सेवा देण्याच्या करता आपण ह्या गोष्टी करतो. सध्या प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यामुळे मध्ये आपण डिझेलवरून CNG गेलो, CNG आता इलेक्ट्रिक बसवर गेलो. आत्ता देखील एक वाघोलीला बस पाठवली आणि एक आपण सिंहगड किल्ल्याला बस पाठवली आणि ती जात असताना आवाज नाही, काही नाही, एकदम आत बसणाऱ्या माझ्या प्रवाशांना पण त्याच्यामध्ये सुखद अशा प्रकारचा आनंद घेता येतो आणि आवाजाचं प्रदूषण अजिबात होत नाही. धूर नसल्यामुळं तेही प्रदूषण होत नाही आणि त्याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे. आज हे सगळं करत असताना माझ्या माहितीप्रमाणे, मिश्राजी त्याच्यात जास्त अधिकारवाणीनं सांगतील, परंतु दरवर्षी 500 कोटी रुपयाचा तोटा आपल्याला साधारण PMPML येतो. 300 कोटी पुणे महानगरपालिका देते, 200 कोटी पिंपरी चिंचवड महानगरपालिका देते आणि त्याच्यातून हा सगळा गाडा पुढं चाललेला आहे. काही अजून प्रश्न आहेत. आज देखील इथं आल्यानंतर मला काही कामगारांनी एक निवेदन दिलेलं आहे. आपण टप्प्याटप्प्याने ते सगळे प्रश्न सोडवतोय आणि त्याच्यातून कसं नागरिकांना चांगली सेवा देता येईल. आता तर PMPML इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की आजूबाजूचा साधारण PMRDAचा जेवढा एरिया तेवढा नाही, त्याच्याही पेक्षा बाहेर म्हणजे मध्ये मोरगावपर्यंत, इकडं सुप्यापर्यंत, इकडं पार शिरूरपर्यंत, अशा वेगवेगळ्या भागामध्ये ST संप असल्यामुळं तशा प्रकारचा निर्णय आपण घेतला. परंतु आता ST पुन्हा म्हणायला लागलेले की बाबा आमच्या कार्यक्षेत्रामध्ये नकोय. ठीक आहे, ते बसून ST पण आपलीच आहे, PMPML पण आपलीच आहे, आपण बसून समंजस व्यवहारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मार्ग काढू, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. त्याचबरोबर
आपल्या वन विभागाची पण ह्याच्यात मदत घ्यावी लागली, त्यांनी पण सगळी मदत केली, कारण सिंहगडचा बराचसा एरिया वन विभागाच्या अंडर येत असल्यामुळं त्यांचं पण नियमाचं कुठं उल्लंघन होता का म्हणे ह्याबद्दलची पण खबरदारी आपण त्या बाबतीमध्ये घेतोय. त्याचबरोबर आपण सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हे जे मंत्री आमचे धनंजय मुंडे आहेत, त्यांनी पुणे जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह योजनेचं हे मार्गदर्शिकेचं अनावरण मी आणि दिलीप वसे पाटील साहेबांनी केलं. त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आपली मुलं मुली ह्या भागामध्ये येत असतात, त्यांना कळलं पाहिजे की कुठली वसतिगृह आहे, काय योजना आहे, कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा फायदा घेता येईल, याकरता अतिशय उत्तम अशा प्रकारची मार्गदर्शिका त्याचं आपण अनावरण केलेलं आहे. राज्य सरकारच्या खूप काही योजना आहेत आणि त्या योजना खरोखरीच लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्याकरता त्याची माहिती ही लोकांना असणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप आपण महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून करत असतो. आज हा एक छोटेखानी कार्यक्रम होता. आपल्याला फॉरेस्टलाचे पण बरेचसे माझे सहकारी इथं आहेत, त्यांनाही सांगायचं की खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला वन वाढवण्याचं काम करायचं आहे. मी 2 दिवसापूर्वीच दिलीप वसे पाटील आणि मी गडचिरोलीच्या एकदम दुर्गम भागामध्ये जिथं सहसा कोणी जात नाही त्या परिसरामध्ये जाऊन आम्ही आलो. ते परिसर हेलिकॉप्टरने गेलेला असल्यामुळे वरून अनेक भाग तो आम्हाला पाहता आला आणि कशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिथं आपले सगळे अधिकारी पोलीस कर्मचारी काम करतायत, तिथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत तेही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे प्रचंड, म्हणजे तिथं तर 45 टेम्परेचर होतं. त्याची पण काळजी आरोग्य आपलं चांगलं राखण्याच्याकरता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपल्याही इथं टेम्परेचर बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी त्याही संदर्भात आपल्याला सगळ्यांना आवाहन करील की बाबांनो फार दुपारी बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. अगदीच पडावंच लागलं तर जी काळजी घ्यायची असेल, छत्री असेल, कॅप असेल, असं काही घेऊन आपण बाहेर पडा, पाणी भरपूर प्या, अशाही प्रकारची सूचना ह्या महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधून मी आपल्याला सगळ्यांना करतो. आणि आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज मुख्यमंत्र्यांनी पण एक सांस्कृतिक कार्यक्रम BKC त्या परिसरामध्ये घेतलेला आहे, तो संध्याकाळी मला वाटतं 6:30 आहे. तिथं पण आम्ही दुपारनं निघणार आहे आणि त्याही कार्यक्रमाला हजर राहणार आहे. असे एक वेगवेगळे चांगले महत्त्वाचे क्षण असतात, त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि वर्षभरात काय केलं आणि त्याचाही आढावा साधारण आपल्याला घेता आला पाहिजे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपल्या राज्यामध्ये आपल्या परिसरामध्ये जातीय सलोखा ठेवण्याच्या करता सगळ्यांनी मनापासून साथ द्या. आमचा पोलीस विभाग तर त्याच्याकरता प्रयत्न करतोच आहे, त्याच्यात अतिशय डोळ्यात तेल घालून आपल्या इथं कुठलाही काही वेडेवाकडे प्रकार होणार नाही, कुणाच्या भावना दुखवण्याच्या भानगडीमध्ये कुणी पडू नये, त्याच्यातनं गैरसमज निर्माण होईल, त्याच्यातनं जातीय सलोख्याला कुठेतरी धक्का लागेल, अशा कोणत्याच गोष्टी कुठल्याही राजकीय पक्षांनी, कुठल्याही नागरिक जबाबदार नागरिकांनी आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी करता कामा नये, अशाही प्रकारचं आव्हान मी आपल्याला ह्या निमित्तानं करतोय. आणि हे तिन्ही कार्यक्रम, माझा सिंहगड माझा अभियान, पुणे महानगरपालिका महानगर परिवहन महामंडळाची नवीन वाघोली बस आणि आगर उद्घाटन, आगर पण चांगलं प्रशस्त अशा पद्धतीनं आगर तिथं करण्यात आलेलं आहे, आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शिकेचा अनावर, हे तिन्ही कार्यक्रम आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथं झाले, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत आणि सामाजिक सलोपा ठेवा असा उपदेश करत व्यक्त झालेल्या मनोगतानंतर आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर दिलीपजी वळसे पाटील साहेब यांचं मनपूर्वक आभार, त्याचबरोबर महसूल, वन, सामाजिक अशा तिन्ही खात्यांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही मनपूर्वक आभार. PMPL पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेही अधिकारी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व कर्मचारी, नागरिक आणि सर्वांचंच मनापासून आभार.